आय एम नॉट द रिवर झेलम या सिनेमावरून हिंदुत्ववादी संस्था आक्रमक झाले. प्रभास चंद्रा लिखित आणि दिग्दर्शित या सिनेमात भारतीय सैन्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर असल्याचा आरोप करत हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी NFAI मध्ये राडा घातला. छत्रपती संभाजीनगरमध्ये 19व्या राज्यस्तरीय तलाठी अधिवेशनाचं आयोजन केलेलं होतं. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते अधिवेशनाचं उद्घाटन झालं. अधिवेशनात तलाठी पदोन्नती, 1 तारखेला पगार आणि PM किसान योजनेच्या कामाचं मानधन मिळावं अशा मागण्या करण्यात आल्या. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये आता ड्रोन पायलटचे धडे घेता येणार आहेत. वंचितांना मुक्त शिक्षण देणाऱ्या विद्यापीठांमध्ये आता आणखी एका तांत्रिक शिक्षणाची भर पडली आहे. ड्रोन पायलट अभ्यासक्रम इथं सुरू करण्यात आलाय. तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना यावेळी ड्रोन प्रात्यक्षिकं दाखवण्यात आली. अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. राज्यातल्या गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली आहे. राज्यात गेले 2 दिवस अनेक जिल्ह्यांना गारपिटीचा चांगलाच तडाखा बसलाय. तेव्हा दुष्काळ आणि अतिवृष्टीमध्ये ज्या प्रकारे NDRFच्या निकषानं मदत केली जाते तशीच आर्थिक मदत करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूरमधल्या रामटेक गड मंदिरावर प्रभू रामाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर ते बोलले. हे सरकार बळीराजाचं आहे, हे सरकार शेतकऱ्यांचं आहे. म्हणून आपल्या सरकारने शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत असे अनेक निर्णय घेतले जे यापूर्वी कधी घेतले नव्हते. मग नुकसान भरपाई देण्याचे निर्णय असतील, NDRFच्या दुप्पट निर्णय आपण घेतले, 2 हेक्टरची मर्यादा 3 हेक्टर वाढवली, शेतकऱ्यांना केंद्राप्रमाणे मोदी साहेबांचे 6,000 तसे 6,000 आपण दिले, पीक विमा 1 रुपयात दिली. आणि हे नुकसान भरपाई देखील देताना कधी सरकारने हात आकडता घेतला नाही. आता जे गारपीट अवकाळी झालेलं आहे शेतकऱ्यांना त्याची मदत मिळेल, शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही.